जय भीम. मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. ठळक बातम्या पुढील प्रमाणे. पेट्रोल डिझेलचा भाव वाढीच्या निषेधार्थ सायकल व बैलगाडीचा काँग्रेसचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीतर्फे अर्थसंकल्पाविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी. चलो किनवट चलो किनवट भीमयान बुद्ध विहार समिती द्वारा आयोजित 8वी जागतिक बौद्ध धम्म परिषद 3 और 4 फरवरी 2018 को महाराष्ट्र के नांदेड़ जिला किनवट में. स्थान भीमयान बुद्ध विहार समता नगर किनवट जिला नांदेड़. चलो किनवट चलो किनवट भीमयान बुद्ध विहार समिति द्वारा आयोजित 8वीं जागतिक बौद्ध धम्म परिषद 3 और 4 फरवरी 2018 को महाराष्ट्र के नांदेड़ जिला किनवट में. स्थान भीमयान बुद्ध विहार समता नगर किनवट जिला नांदेड़. केंद्रातील मोदी सरकारने कर्मचाऱ्यांना पैसा न देता उत्तम आरोग्य व शिक्षणावर कर लादण्याच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. अरुण जेटली तेरी दादागिरी नाही चलेगी. सीपीआयएम जिंदाबाद. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद. भाजप सरकारने अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे. यामध्ये सगळ्या भाव वाढ झालेली आहे. त्याच्यामध्ये कुठलंही सर्वसाधारण व्यक्तीला सर्वसाधारण जनतेला दिलासा देणारा असा कुठलाही ठराव नाही दिसून येत नसल्यामुळे आज भारतातील जनता त्रस्त झालेली आहे. आज प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या विरोधी गटाकडून भाजप सरकारचा विरोध करत निषेध करत आपण पाहत आहात. या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात येत आहेत. ह्या भाव वाढ जे पेट्रोलचे दर वाढलेले आहेत सर्व वस्तूंचे दर वाढलेले आहेत याचा निषेध म्हणून या ठिकाणी निदर्शनं करण्यात येत आहेत. आपण आपल्यासोबत याचे कॉम्रेड विजय गाबणे आहेत. आपण त्यांना या सरकारच्या ज्या धोरणाविषयी बोलूया. काल हाऊसमध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जे बजेट मांडलेलं आहे देशातील जनतेला आशा होती की किमान येणाऱ्या 1 वर्ष तरी महागाईपासून आम्हाला मुक्ती मिळेल. किमान डिझेल आणि पेट्रोलच्या भावावर जर सरकारनं कंट्रोल केला असतं तर ॲटोमॅटिकली बाकीच्या गोष्टीवर हे झालं असतं. पण या सरकारनं उलट महागाई वाढवलेली आहे. आता आरोग्यावर टॅक्स लावलेला आहे, शिक्षणावर टॅक्स लावलेला आहे, त्यामुळं महागाईमध्ये आता डबल होणार भाववाढ तर होणारच होणार आहे. बाकी सगळ्या गोष्टीवर सरकार जनतेला जास्त पैसे घेतून खर्च करावे लागणार आहेत. गरिबांना शिक्षण आज मिळणं मोफत मिळणं अवघड झालेलं आहे. आरोग्याची व्यवस्था आज अवघड झालेलं आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये SC ST च्या बजेट जो न्याय हक्काचा पैसा होता तो पैसासुद्धा काम केलेलं आहे सरकारनं. सरकारनं 75,889 कोटी रुपये या बजेट SC ST चे बजेटमधले पैसे आज पळवलेले आहेत. 75,889 कोटी रुपये आज चुना लावलेला आहे. म्हणून या सगळ्या मोठ्या या गरिबाच्या सगळ्या शिक्षणावर आज जबरदस्त मार बसलेला आहे. म्हणून मोदी सरकारला आम्ही इशारा देऊ इच्छितो 15 दिवसामध्ये या याच्यावर चर्चा होत असताना या सगळ्यासंबंधी महागाई कंट्रोल करण्यासंबंधी गरिबांच्या गोरगरिबांच्या कामगारांच्या मागण्या सोडवण्यासंबंधी आपण काही विचार विनिमय करावा आणि तशी धोरणं घ्यावीत. आणि ही जनता तुम्हाला माफ केल्याशिवाय जाणार नाही हा इशारा आम्ही आज निषेध दिलेला आहे सरकारला. या भाजप सरकारच्या विरोधात सर जे काही विरोधी पक्ष आहेत ते प्रत्येकाने आपला दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मोदी सरकारवर दबाव करून जे काही भाव वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये कमी करण्याचा आणि लोकांना दिलासा देण्याचा असा काहीतरी निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हसाठी. जय भीम. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी YouTube वर सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी 99 21 69 49 32 या नंबरवर कॉल करा.